राज्य सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न झालाय। राज्यात रेडी रेकनर दरामध्ये कोणतीही वाढ केली गेली नाही। शिंदे फडणवीस सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा, राज्यात रेडी रेकनर दरामध्ये कोणतीही वाढ नाही, घरांच्या किमतीवर परिणाम नाही। घरांच्या किमती या निर्णयामुळे वाढणार नाही। मागील आर्थिक वर्षातील म्हणजेच 2022-23 मधील रेडी रेकनर दर 2023-24 आर्थिक वर्षात कायम राहणार आहे। कोरोना वाढलाय, राज्यातील कोरोनाची आकडेवारी ही दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईत तीन ठिकाणी जम्बो कोरोना केंद्र उभारले गेले। सेवन हिल्स कस्तुरबा रुग्णालयाचा यात समावेश करण्यात आला। वाढत्या कोरोना रुग्णामुळे मुंबई महानगरपालिकेचा हा निर्णय आहे। कोविड केंद्रातून आढावा घेतले आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी, तो पाहूया। मुंबईची जर संख्या बघितली तर कालचे जे आकडे आहेत ते 192 मुंबईच्या कोविड रुग्णांची संख्या जी आहे ती पोहोचलेली आहे आणि त्यालाच अनुसरून आता मुंबई महानगरपालिकेने कालच्या आकडेवारी सांगितल्यानंतर मुंबईतील जे रुग्णालय आहेत, मग मुंबईत प्रामुख्याने दोन आता कोविड सेंटर आहेत, त्यात पहिलं म्हणजे सेंट जॉर्ज हे फोर्ट येथील हॉस्पिटल आणि दुसरं म्हणजे कस्तुरबा इथे आता रुग्णालय जे आहे त्यांनी तयारी सुरू केलेली आहे। आता मी ज्या सध्या वॉर्डमध्ये उभा आहे तो कोविड वॉर्ड आहे आणि इथे आता आयसीयू बेड सोबतच नॉर्मल बेडची अवेलेबल उपलब्धता जी आहे ती करण्यात आलेली आहे। सध्या या वॉर्डमध्ये दोनच कोविडचे ऍक्टिव्ह पेशंट आहेत, पण आधी जर संख्या अशीच वाढत राहिली तर त्यांच्यासाठी बेड्स अवेलेबिलिटी जी आहे त्या अनुषंगाने इथे तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। तसेच काही ज्यांना जे माइल्ड सिम्पटम्स आपण बोलतो म्हणजे एकदम सुरुवातीच्या लेवलवर ज्यांना कोविड झालेला आहे त्यांना जे ट्रीटमेंट घरच्या घरीच देण्यात येत आहे आणि जर सिम्पटम जास्त असतील तर त्यांना जे ते रुग्णालयात दाखल करून घेण्यात येत आहे। इकडे जे असिम्प्टमॅटिक पेशंट आहेत त्यांना जर अगर कुटुंबासोबत चर्चा करायची असेल तरी चर्चा जी आहे त्यांना करण्यात येत आहे। बाकी जी संपूर्ण काळजी जी आहे ती रुग्णांची ती रुग्ण परिचारिका ज्या हॉस्पिटलमधल्या आहेत त्यांच्याकडूनच घेण्यात आलं। आता एकंदरीत ह्या संपूर्ण मुद्द्यावर मुंबईकर कसे, सामान्य जनता कशी या रुग्णालयाला किंवा महानगरपालिकेला साथ देईल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सह मी अजय माने, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची जी संख्या एकूण वाढली आहे त्यात मुंबई नंतर पुण्याचा दुसरा क्रमांक आहे। म्हणजे मुंबई सर्वाधिक आणि त्याखालोखाल पुण्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे। प्रत्येक 100 चाचण्यांमागे कोरोनाचे 14 रुग्ण सापडत आहेत। या संदर्भात डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याशी खास बातचीत केली आमच्या पुण्याच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखे यांनी। कोरोना दिवसेंदिवस डोकं पुन्हा एकदा वर काढत आहे आणि त्यामुळे भारतात आता 13,000 केसेस या नव्याने दाखल झालेल्या आहेत। या भारतामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात पुण्यात सगळ्यात जास्त केसेस कोरोनाच्या सध्या आढळून येत आहे। आयएमएचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष अविनाश भोंडवे आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय नेमकं कारण असू शकतं या सर्वासाठी। आपण जर पाहिलं तर साधारणतः फेब्रुवारीपासून कोरोनाच्या केसेस या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि डिसेंबरमध्ये किंवा ऑक्टोबर 2022 जवळजवळ खूप कमी केसेस होत्या, त्याआधी 4 येऊन गेल्या। पण असं एक सांगितलं गेलं होतं की कोरोना अजूनही नष्ट झालेला नाही, कोरोना पुन्हा पुन्हा येत राहणार। त्याप्रमाणे आता या फेब्रुवारी मार्च महिन्यापासून कोरोनाचे नवीन व्हेरियंट यायला लागले आणि सध्या जो व्हेरियंट किंवा जो उपप्रकार प्रचलित आहे तो म्हणजे XBB.1.16। तर हा जो आहे हा मागच्या वर्षी ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केसेस वाढवल्या होत्या त्या ओमिक्रॉनचा हा सब व्हेरियंट आहे आणि ओमिक्रॉनप्रमाणेच हा किंवा त्याहीपेक्षा जास्ती वेगाने हा इतर लोकांना संसर्ग करत राहतो आणि त्याच्यामुळं आत्ताची जी ही संख्या आहे ही खूप मोठ्या प्रमाणात वाढती आहे। किंबहुना असंही सांगता येईल की
कोरोनाच्या अशा वेगवेगळ्या लाटा किंवा वेगवेगळे व्हेरियंट दरवर्षी किंवा वर्षावर येत जातील, त्यामुळे दरवर्षी कोरोनाची एक लस घेण्याची रादर ती उपलब्ध करणं आवश्यक ठरणार आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. प्रतीक्षा पारखी, जय महाराष्ट्र, पुणे. आता कोरोना वाढतोय म्हणजे काळजीही तितकीच घ्यायला पाहिजे. दुबई चीन मधून येणाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक करा अशा राज्य सरकारला सूचना दिल्या राज्य कृती दलानं, म्हणजे कोरोना टास्क फोर्स. कोरोना सारखा बळावतोय त्याचा आजार, कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे देशभरात, सुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोरोनाची संख्या वाढते. याशिवाय इन्फ्लुएंझा म्हणजे H2N3 हा विषाणू सुद्धा राज्यामध्ये चांगलाच पसरलेला आहे, त्याचाही फटका लोकांना बसतोय. दुबई चीन मधून येणाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक करा असं म्हणण्यामागे कारण एकमेव आहे की विदेशातले कोरोनाबाधित रुग्ण भारतात प्रवेश करू नये आणि त्याचा फटका भारतीयांना, खास करून महाराष्ट्रीय वासियांना बसू नये. कारण गतकाळामध्ये असेच प्रकार झाले दुबई आणि चीनमधून येणाऱ्या लोकांमुळे विषाणू कोरोनाचा हा पसरला आणि त्याची लागण अनेकांना. राज्यामध्ये धरणांमध्ये सध्या पुरेसा पाणी साठा असल्याचं सांगण्यात आलं. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती आहे, कारण पाणी कपातीच्या संदर्भातल्या सातत्यानं बातम्या गेल्या 2-3 दिवसांपासून येत आहे. 37% साठा हा मुंबईच्या धरणांमध्ये, पण तो प्रश्न महानगरपालिकेच्या संदर्भातला होता, पण राज्यातल्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुद्धा धरणांमधला पाणी साठा हा आटत चालला आहे आणि अल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता ही वर्तवली गेली आणि त्यामुळे पावसाळा लांबण्याचीही शक्यता वर्तवली गेली. आणि जर पाऊसच आला नाही तर धरणातला पाणी साठा हा वाढणार नाही आणि त्यामुळे पाणी कपात करावी लागेल असं म्हटलं गेलं. मात्र पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माहिती दिली की राज्यातील धरणांमध्ये सध्या पुरेसा पाणी साठा. एक एप्रिल पासून दुरुस्तीच्या कामासाठी मुंबई मुंब्रा बायपास रोड हा बंद करण्यात आलेला आहे. एक महिन्यासाठी मुंब्रा बायपास रोड हा बंद केला गेलाय. दुरुस्ती होईपर्यंत वाहतूक पर्यायी मार्गानं वळवली जाईल. पर्यायी मार्गाचा अवलंब नागरिकांना करायचा आहे आणि पर्यायी मार्ग हा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू नये अशा सूचना प्रशासनानं केलेल्या आहेत. पुण्यात भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी खासदार म्हणून फलक झळकलेत. तर मुळीक बापट यांच्या मृत्यूची वाट पाहत होते का? राष्ट्रवादीनं मुळीक यांच्यावर निशाणा साधला. गेल्या काही दिवसांपासून शहराध्यक्ष म्हणून आणि फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून मुळीक यांचा चेहरा सातत्यानं चर्चेत येत होता. ट्विटच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी निशाणा साधलेला आहे. त्यांचं ट्विट पाहूया. भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यूची वाट पाहत होते का? बापट साहेबांच्या आत्म्याला जरा शांती तरी लाभू द्यायची होती. त्यांना जाऊन आज 3 दिवस झाले आहेत. भावी खासदाराचे बॅनर पण लावले. जनाची नाही मनाची तरी ठेवा असं म्हणत सूरज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला. वेळ झाली बुलेटिन मध्ये, इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा जय महाराष्ट्र.